सामान्य विज्ञान इयत्ता 6वी पाठ क्रमांक 5 पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म। थोडे आठवा, पाण्याच्या स्थायू, द्रव व वायू अवस्थांची नावे लिहा। पदार्थांच्या अवस्था व अवस्थांतर करून पाहूया। एका वाटीमध्ये मेणाचे तुकडे घेऊन ते मेणबत्ती किंवा स्पिरिट दिव्यावरती तापवा। एक, मेणाच्या तुकड्यांमध्ये काय बदल होतो? दोन, वरील कृतीत प्रथमतः मेणाची अवस्था कोणती होती? तीन, त्यांचे अवस्थांतर कशात झाले? आता ही वाटी पुन्हा थंड पाण्यात ठेवा। काय झाले? पदार्थाचे एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो त्या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात। सांगा पाहू, स्पिरिट, कापूर, पेट्रोल, तूप, खोबरेल तेल, डांबर गोळ्या, नवसागर या पदार्थापैकी कोणते पदार्थ तुम्ही गोठलेले पाहिले आहेत? कोणत्या द्रवांचे वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे? कोणत्या स्थायूंचे परस्पर वायूत रूपांतर झालेले पाहिले आहे? यावरून काय समजते? पदार्थास उष्णता दिल्याने किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्याने पदार्थांचे अवस्थांतर होते। आपल्या सभोवतालचा प्रत्येक पदार्थ हा स्थायू, द्रव, वायू यापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत आढळतो असे होऊन गेले। 19व्या शतकात जे विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने पदार्थांचे वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थांवर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिले। मुद्दे, स्थायू, द्रव, वायू। उदाहरण, लोखंडाचा तुकडा स्थायू, स्वतःचा आकार असतो, कसेही ठेवले तरी आकार कायम राहतो, ठराविक आकारमान असते। साखर, वाळू असे स्थायू सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्यांचा ढीग तयार होतो। द्रव, पाणी, स्पिरिट, तेल स्वतःचा आकार नसतो, भांड्याचा आकार घेतात, ठराविक आकारमान असते, भांड्यातील ठराविक जागा व्यापतात, सपाट पृष्ठभागावर ओतले तर पसरतात, उताराच्या दिशेने वाहतात। वायू, हवा स्वतःचा आकार नसतो, उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापतात, ठराविक आकारमान नसते, भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त केल्यास त्याचे आकारमान कमी जास्त होते। उष्णता आणि अवस्थांतर, अवस्थांतर हा पदार्थातील उष्णतेचा परिणाम आहे हे तुम्ही शिकला आहात। उष्णता मिळाली की स्थायूंचे द्रवात तर द्रवाचे वायूत रूपांतर होते। तसेच पदार्थ थंड होत गेला म्हणजे त्यातील उष्णता कमी झाली की वायूचे द्रवात तर द्रवाचे स्थायूत रूपांतर होते। तापमान व तापमापी, पदार्थाला उष्णता मिळाली की तो गरम होतो म्हणजेच तापतो। पाणी किती तापले आहे याचा अंदाज घेण्यासाठी आपण त्यात बोट किंवा हात बुडवतो, पण अशा मोजमापात अचूकता नसते। तसेच पदार्थ तापलेला असला तर हाताला चटका लागून इजाही होऊ शकते। तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात। तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सियस हे एकक वापरतात। वेगवेगळ्या प्रकारच्या तापमापी आपल्याला पाहायला मिळतात। सध्या डिजिटल तापमापीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे। सांगा पाहू, पाण्याने भरलेले भांडे शेगडीवर ठेवल्यावर लगेच पाण्याची वाफ होते का? ते पाणी फ्रीजमध्ये ठेवल्यावर लगेच त्याचा बर्फ बनतो का? पदार्थाला काही विशिष्ट प्रमाणात उष्णता दिली की त्यातील काही विशिष्ट उष्णता काढून घेतली तर त्याचे अवस्थांतर होते। पदार्थाला उष्णता दिल्यावर तो किती गरम होतो किंवा त्याची उष्णता काढून घेतल्यावर तो किती थंड होतो यावर अवस्थांतर अवलंबून असते। पदार्थ किती गरम किंवा थंड आहे हे कसे समजते करून पाहूया। प्रयोगशाळेतील एक तापमापी घ्या, त्याच्या खालच्या टोकाकडील फुग्यात पारा भरलेला असतो। हा पारा फुग्यावरील नळीत काही अंतरापर्यंत चढलेला दिसेल। पाऱ्याच्या स्तंभाशेजारी अंशांकन केलेले दिसेल। पाऱ्याच्या पातळी शेजारील संख्या वाचा, यावरून फुग्याभोवतालच्या हवेचे तापमान समजेल। आता तापमापीचा फुगा पाण्यात पूर्णपणे बुडेल अशा पद्धतीने तापमापी धरा आणि पाण्याचे तापमान नोंदवा। हीच कृती एका भांड्यात थोडे गरम पाणी आणि दुसऱ्या भांड्यात थंड पाणी किंवा बर्फ घेऊन करा। दोन्ही तापमानांची नोंद करा।
काही उदाहरणे आणि त्यांचे सुमारे तापमान दिलेले आहे ते वाचा आणि लक्षात ठेवा. पुढील प्रमाणे प्रयोग करताना काळजी घ्या. उत्कलन. पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. फरशीवर सांडलेले पाणी हळूहळू आपोआप वाळते हे आपल्याला माहीत आहे. बाष्पीभवन पाण्याच्या पृष्ठभागावरून होते. मग पाणी उकळते तेव्हा काय होते? पाणी जसजसे गरम होते तसतसे त्याचे तापमान वाढते आणि बाष्पीभवन अधिकाधिक जलद गतीने होऊ लागते. ठेवलेल्या पाण्याने उष्णतेची एक पातळी गाठली की पातेल्यातील सर्व भागातून पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागते. म्हणून वाफेचे बुडबुडे भराभर पृष्ठभागापर्यंत येताना दिसतात आणि ती वाफ हवेत मिसळते. यालाच पाण्याचे उकळणे किंवा उत्कलन म्हणतात. शुद्ध पाण्याचे समुद्र सपाटीला उत्कलन 100 अंश सेल्सिअस तापमानाला होते. हा पाण्याचा उत्कलांक होय. पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते. या क्रियेला संघनन म्हणतात. वाफेचे संघननही 100 अंश सेल्सिअसलाच होते. म्हणजेच पाण्याचा उत्कलांक व संघनन बिंदू हा एकच आहे. करून पाहूया. एका चंचूपात्रात थोडे पाणी घ्या. त्यात एक तापमापी ठेवा. आता चंचूपात्राला स्पिरिटच्या दिव्याने उष्णता द्या. पाण्याचा उत्कलन बिंदू किती तापमानाचा आहे याची नोंद करा. आता या पाण्यात थोडे मीठ किंवा साखर टाकून पुन्हा उत्कलन बिंदू कोणता आहे ते पहा. यावरून कोणता निष्कर्ष काढाल? गोठण. फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेले पाणी थंड होत जाते म्हणजेच त्याचे तापमान कमी कमी होत जाते. एका ठराविक तापमानावर पाणी आणखी थंड न होता त्याचा बर्फ बनू लागतो म्हणजेच ते गोठू लागते. ज्या तापमानावर हे घडते त्याला पाण्याचा गोठण बिंदू म्हणतात. पाण्याचे तापमान 0 अंश सेल्सिअसहून कमी होऊ शकते. उदाहरणार्थ फ्रीजच्या फ्रीजरमधील हवेचे तापमान सुमारे -18 अंश सेल्सिअस असते. 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्यास ते 0.5 अंश सेल्सिअसमध्ये सांगितले जाते. बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो म्हणजेच त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होते. याला विलयन म्हणतात. बर्फाचे विलयनही 0 अंश सेल्सिअसला होते म्हणजेच पाण्याचा गोठण बिंदू व विलय बिंदू हे एकच आहेत. प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उत्कलन बिंदू असतो तोच त्याचा संगणन बिंदूही असतो. प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट गोठण बिंदू असतो तोच त्याचा विलय बिंदूही असतो. पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचे उत्कलन होते त्याच तापमानाला त्याचे थंड होताना संगणन होते. पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला गोठतो त्याच तापमानाला तो गरम होताना वितळतो. जरा डोके चालवा. खालील तक्त्यात काही पदार्थांचे उत्कलन व गोठण बिंदू दिलेले आहेत. त्यावरून हे पदार्थ स्थायू द्रव व वायू यापैकी कक्ष तापमानास कोणत्या अवस्थेत राहतील ते सांगा. अवस्थांतराचे विविध उपयोग. 1. पॅराफिन वॅक्स मेन वितळून मेणबत्त्या बनवतात. 2. गोठवलेला कार्बन डायऑक्साइड म्हणजे शुष्क बर्फ आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 3. द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी व पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी होतो. 4. वाळू वितळवून काच बनवली जाते. 5. सोने चांदी यांच्यापासून दागिने बनवण्यासाठी हे धातू वितळवले जातात. 6. अवजारे बनवण्यासाठी लोखंड वितळवावे लागते. करून पाहूया. एका बशीत थोडी वाळू घ्या. त्यात काही आयोडीनचे खडे ठेवा. बशी बर्नरवर ठेवा व तिच्यावर एक काचेचे नळसाळे उपडे ठेवा. त्याचे वरील तोंड कापसाच्या बोळ्याने बंद करा. स्पिरिट दिवा किंवा बर्नर पेटवा आणि आयोडीनला काही वेळ उष्णता द्या. उष्णता मिळाल्याने आयोडीनचे काय होते त्याचे निरीक्षण करा. काय दिसते? असे का होते? संप्लवण. उष्णता मिळाल्यावर आयोडीनचे स्थायूरूप खडे वितळत नाहीत तर त्याचे थेट वायूत रूपांतर होते. आयोडीन वायूचे कण नरसाळ्याच्या पृष्ठभागावर आदळले की ते पुन्हा थंड होतात आणि स्थायूरूपात काचेला चिटकून राहतात. म्हणजे उष्णता मिळून स्थायूरूप आयोडीनचे द्रवण होता थेट वायू अवस्थेत अवस्थांतर होते. स्थायूरूप पदार्थाचे द्रवण होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला संप्लवण असे म्हणतात. जरा डोके चालवा. कापराच्या वड्या असलेली डबी उघडली की लगेच कापराचा वास येतो. असे का होते? सांगा पाहू. हे तुम्ही कसे ओळखाल? पाण्याचा ग्लास प्लास्टिकचा स्टीलचा की काचेचा सळई लोखंडाची का अल्युमिनियमची
खोलीचे दार लाकडी की काचेचे, पांढरी पूड मिठाची की खडूची? वरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तुम्ही त्या पदार्थांचे विविध गुणधर्म लक्षात घेतले. उदाहरणार्थ, त्याची पारदर्शकता, कठीणपणा, जडपणा, ठराविक रंग, त्याच्यापासून निघणारा आवाज, पाण्यामध्ये विरघळणे इत्यादी. या गुणधर्मांच्या अभ्यासाने आपल्याला विविध पदार्थ ओळखता येतात व त्यांच्या गुणधर्माप्रमाणे ते आपल्याला वापरता येतात. पदार्थांच्या या गुणधर्मांची सविस्तर माहिती घेऊया. पदार्थांचे गुणधर्म करून पाहूया. खडू, बीट, तुरटी, काच, राजगिऱ्याची वडी अशा काही पदार्थांवर पुरेसा दाब दिला असता काय होते? त्यांचे लहान लहान तुकड्यात किंवा कणात रूपांतर होते. अशा पदार्थांना ठिसूळ पदार्थ म्हणतात. पदार्थांच्या या गुणधर्माला ठिसूळपणा म्हणतात. एक लोखंडी खिळा घेऊन तो पुठ्ठा, चिखलाचा गोळा व लाकडाचा तुकडा यांच्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करा. काय होईल? चिखलाच्या गोळ्यामध्ये खिळा सहजपणे घुसतो, पण लाकडाच्या तुकड्यात घुसणार नाही, तर पुठ्ठ्यात थोडाफार प्रमाणात घुसेल. असे का झाले? एखादा पदार्थ त्यात घुसणाऱ्या दुसऱ्या पदार्थास किती विरोध करतो यावरून त्या पदार्थाचा कठीणपणा ठरतो. सर्वात कठीण पदार्थ कोणता? एक रबर बँड ताणून सोडून द्या किंवा स्पंजवर दाब देऊन सोडून द्या. काय दिसून येते? रबर बँड व स्पंज मूळ स्थितीत आले. काही पदार्थावर ताण किंवा दाब दिल्यास त्यांचा आकार बदलतो आणि ताण किंवा दाब काढून घेतल्यास ते पदार्थ मूळ स्थितीत परत येतात. या गुणधर्माला स्थितिस्थापकता म्हणतात. वहीच्या आकाराचा पत्रा तिरका धरून त्यावर पाणी, मध, डिंक, गोंद यांचा एक एक थेंब वेगवेगळ्या ठिकाणी टाका. ते कसे वाहतात? द्रव पदार्थ उतारावरून वाहतात. या गुणधर्माला प्रवाहिता म्हणतात. एखादा द्रव किती सहजपणे वाहतो यावरून त्याची प्रवाहिता ठरते. समान आकाराचे पण एक लाकडी तर एक लोखंडी असे ठोकळे तराजूत तोडले तर लोखंडी ठोकळ्याचे वजन लाकडी ठोकळ्यापेक्षा कसे भरते? समान आकारमानाच्या वेगवेगळ्या पदार्थांच्या वस्तुमानावरून त्यांची घनता ठरते. हा फरक पदार्थाच्या घनता या गुणधर्मामुळे दिसतो. समान आकारमानाचे अधिक घनता असलेले पदार्थ अधिक जड आणि कमी घनता असलेले पदार्थ हलके असतात. एका ग्लासात पाणी घेऊन त्यात मीठ, बारीक वाळू, साखर टाकून विरघळवण्याचा प्रयत्न करा. हीच कृती पाण्याऐवजी रॉकेल वापरून करा. काय दिसते? काही स्थायू पदार्थ एखाद्या द्रवात विरघळतात. एखादा स्थायू पदार्थ ज्या द्रवात विरघळत नसेल तर तो स्थायू त्या द्रवात अविद्राव्य आहे असे म्हणतात. उदाहरणार्थ, मीठ पाण्यात विद्राव्य आहे पण रॉकेलमध्ये अविद्राव्य आहे. पाण्यात विरघळणारे पदार्थ वापरून बनवलेली अनेक प्रकारची पेय आपल्याला माहिती आहेत. पदार्थाच्या विरघळण्याच्या गुणधर्माला विद्राव्यता म्हणतात. ज्या पदार्थातून पाहिले असता पलीकडची वस्तू दिसते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ म्हणतात. पदार्थाच्या या गुणधर्माला पारदर्शकता म्हणतात. उदाहरणार्थ, काच, काही प्रकारचे प्लास्टिक, स्वच्छ पाणी व हवा हे पारदर्शक पदार्थ आहेत. सांगा पाहू, चित्र 5.14 मध्ये दाखवलेल्या वस्तू कोणत्या पदार्थाच्या बनवल्या आहेत ते ओळखा. या पदार्थाच्या गटाला काय म्हणतात? धातू, तांबे, सोने, लोह, ॲल्युमिनियम अशा पदार्थांना धातू म्हणतात. धातू खनिज रूपात भूगर्भात सापडतात. खनिजे भूगर्भातून खणून काढून त्यावर प्रक्रिया करून धातू मिळवावे लागतात. दैनंदिन जीवनात धातूंचे महत्त्वाचे विविध उपयोग आहेत. धातूमध्ये काही समान गुणधर्म आढळतात ते पाहू. धातूचे गुणधर्म करून पाहूया. एका तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारेचा तुकडा किंवा लहान खिळा घ्या, त्यावर हातोडीने मारत राहा. काय दिसते? हातोडीने त्यावर मारत राहिले की काही वेळानंतर तार चपटी होते, म्हणजे तिचा पत्रा होतो. धातूचे असे ठोकून पत्रे तयार करता येतात. या गुणधर्माला वर्धनीयता म्हणतात. निरीक्षण करा, चर्चा करा. लोहराच्या दुकानात गरम झालेले लोखंड ठोकून ठोकून बारीक केले जाते, त्याचे निरीक्षण करा. घणाने घाव घालून ते लांब होते. लोखंडाची सळई सतत फिरवत तिच्यावर घणाने घाव घातल्याने ती लांब होते व ती खेचून तार काढता येते. धातूंना खेचून त्यांच्या तारा करता येतात, त्याला धातूंची तन्यता म्हणतात. चांदी, सोने, तांबे, प्लॅटिनम या धातूंच्या तारा काढल्या जातात. सांगा पाहू, भिंतीवर लावलेले विजेचे बोर्ड लाकडी किंवा प्लास्टिकचे का असतात? कुकरची मूठ प्लास्टिकची का असते? धातूमधून वीज वाहते. सर्व धातू विजेचे कमी अधिक प्रमाणात वाहक असतात. या गुणधर्माला विद्युत वाहकता असे म्हणतात.
धातूच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली तर काही वेळात तो पूर्ण तुकडा गरम होतो, म्हणजेच धातू उष्णतेचे वहन करतात, याला उष्णता वाहकता म्हणतात. धातूंना विशिष्ट चकाकी असते. प्रत्येक धातूचा विशिष्ट असा रंग असतो, त्यावरून तो ओळखला जातो. करून पहा. एक, तंबोरा, वीणा किंवा इतर वाद्यांच्या तार छेडा, घंटा वाजवा, स्टीलच्या डब्यावर चमच्याने मारा. दोन, लाकडी टेबल, दगडी फरशी यावर काठीने मारा. दोन्ही आवाजातील फरक लक्षात घ्या. धातूचा आवाज झाला तर तो खणखणीत असतो, त्याला धातूची नादमयता म्हणतात. हे नेहमी लक्षात ठेवा. एक, पावसाळ्यात किंवा इतर वेळी परिसरामध्ये उघड्या पडलेल्या वीजवाहक तारा अथवा धातू यांना हात लावू नका. दोन, घरामधील विजेच्या दिव्यांची अथवा विविध उपकरणांची बटणे आवश्यक नसेल तेव्हा बंद ठेवा. उदाहरणार्थ टीव्ही रिमोट कंट्रोलने बंद केला तरी मुख्य बटन सुद्धा बंद करा, त्यामुळे विजेचीही बचत होते व संभाव्य धोकेही टळतात. तीन, ठराविक काळानंतर घरातील वीज जोडणी वायरिंग घरातील मोठ्यांना तपासण्यास सांगा. आपण काय शिकलो? स्थायू, द्रव आणि वायू या पदार्थांच्या तीन अवस्था आहेत. पदार्थ किती गरम अथवा थंड आहे म्हणजेच पदार्थाचे तापमान तापमापिने मोजता येते. पदार्थांच्या अवस्थांतरासाठी कारणीभूत असते घनता, कठीणपणा, ठिसूळपणा, प्रवाहिता, विद्राव्यता, पारदर्शकता, स्थितीस्थापकत्व, हे पदार्थांचे विविध गुणधर्म आहेत. धातू हा पदार्थांचा एक वेगळा गट आहे. धातूचे वर्धनीयता, तन्यता, उष्णता वाहकता, विद्युत वाहकता, नादमयता तसेच विशिष्ट रंग व चकाकी असे विविध गुणधर्म आहेत. चौफेर, विज्ञान सतत बदलत आहे, आपल्याला त्याबद्दल किती माहिती असते? राज्य, देश पातळीवर, जागतिक स्तरावर संशोधनाचे कार्य चालते, हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या सभोवताली घडणाऱ्या विविध घटनांची माहिती आपल्याला असणे महत्त्वाचे आहे. म्हणून वर्तमानपत्रांना आपले मित्र बनवा, दररोज वर्तमानपत्राचे वाचन करा, त्यातील विज्ञान वार्ता वाचा, त्याचा संग्रह करा, सर्वांशी चर्चा करा. थँक्यू व्हेरी मच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.